नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे, आता राज्य सेवेची परीक्षा उघडलेली आहे MPSC ची, आणि ते पूर्वपरीक्षेकरिता आपण अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न उत्तर आहे ते या सेशनमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून घ्या. समोर वळण्या अगोदर पोलीस भरतीसाठी 491 प्रश्नपत्रिका संच तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्मार्ट स्टडी. 260 रुपये इतकी याची किंमत आहे. याच्यामध्ये 16,185 प्लस प्रश्न उत्तर आहेत. पोलीस भरतीकरिता, राज्य राखीव पोलीस भरतीकरिता, रेल्वे पोलीसकरिता, दारूबंदी पोलीसकरिता, कारागृह पोलीसकरिता, इतर सरळ सेवा भरतीकरिता उपयुक्त हे पुस्तक असणार आहे. याची जी किंमत आहे ती आहे 260 रुपये, आणि तुम्हाला पेजेस मिळतात 824 पेजेस. याच्यामध्ये पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर 10 प्रश्नपत्रिका आहेत. सामान्य अध्ययनवर 164 प्रश्नपत्रिका, मराठीवर 124, आणि अंकगणित व बुद्धिमत्तावरती टोटल 161 प्रश्नपत्रिका, आणि ट्रिक आणि शॉर्टकटसुद्धा आहे. असे टोटल जे आहे हे पुस्तकच्याबद्दल ही माहिती आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, किंवा कुठल्याही तुम्ही बुक स्टॉलवरून सुद्धा हे बोलू शकता, किंवा दिलेल्या क्रमांकावरती फोन करून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या लेक्चरकडे. भारतात रेल्वेची सुरू करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली होती? भारतामध्ये जी रेल्वेची सुरुवात झाली त्याची योजना कोणी आखली होती सर्वप्रथम? तर लॉर्ड हार्डिंग्स पहिला, लक्षात ठेवा. इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कुठले आहे? इंग्रजी भाषेमध्ये सुरू करण्यात आलेलं मुंबईतलं प्रथम वृत्तपत्र विचारलेलं आहे मित्रांनो. असेच प्रश्न जे आहे मल्टिपल चॉईसमध्ये, मल्टिपल ऑप्शन्समध्ये तुम्हाला विचारतात. बॉम्बे हेराल्ड असं त्याचं नाव आहे. भारतातील पहिली जातीय संघटना कोणती होती? तर मित्रांनो, योग्य उत्तर तुमच्या समोर आहे ते म्हणजे मुस्लिम लीग, भारतातली पहिली जातीय संघटना. प्रश्न येऊ शकतो, टिपू सुलतानने कोणत्या लढाईत इंग्रजाविरुद्ध सर्वप्रथम रॉकेटचा वापर केला? टिपू सुलतानं इंग्रजीच्या विरुद्ध सर्वप्रथम रॉकेटचा वापर कुठल्या लढाईमध्ये त्याने केला? तर योग्य उत्तर आहे 1780 ची पालुतुरुची जी आहे लढाई. भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी कोण होता? भारतीय जी की संस्थानिक आहे त्यांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी लॉर्ड कॅनिंग, लक्षात ठेवा. निळीचा उठावा सर्वप्रथम कोठे घडून आला? सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो हे. तर बंगाल प्रांतामध्ये निळीचा उठाव सर्वप्रथम घडून आला. 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारत मंत्री कोण? तर MPSC जनरली डायरेक्टली तुम्हाला प्रश्न असं टाईपमध्ये विचारत नाही, तुम्हाला काही पर्याय देते किंवा 3-4 पर्याय असते आणि त्याच्यामध्ये एक असतं, त्याच्यातलं तुम्हाला योग्य निवडावं लागतं. लॉर्ड स्टॅनले. 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे 34वी INS रेजिमेंटमध्ये 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी पडली. 1857 च्या उठावावरती प्रश्न असतातच, तुम्ही त्याचा संपूर्ण लेक्चरसुद्धा बघू शकता, त्याच्यातून तुमचं सर्वच कव्हर होईल. इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारे प्रथम कॉलेज कुठलं होतं? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे कलकत्ता विद्यालय, इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारं प्रथम कॉलेज. संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली? संसदीय लोकशाही पद्धत भारतानं जी आहे इंग्लंडकडून स्वीकारली. केंद्र सरकारनं 2002 मध्ये केलेल्या नवीन वन धोरणानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या क्षेत्राच्या किमान किती टक्के भाग राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याकरिता राखीव ठेवण्याची शिफारस केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे 4%. 2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचं प्रमाण किती आहे? प्रश्न आलेला आहे हा 70%, 65%, 54.6% की 30%? 2011 च्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुरांचे प्रमाण. 3 सेकंदांचा वेळ तुम्हाला सुद्धा दिलेला आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावं. 54.6%. थॉमस पिकेटी हे पुस्तक जे आहे त्यांचं पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचं विश्लेषण करते? थॉमस पिकेटी यांचं पुस्तक कॅपिटल 2013. भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे, भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, विकसनशील जगांमध्ये तीव्र असमानतेचा उदय. तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय, याचं जे आहे ते विश्लेषण करते थॉमस पिकेटी यांचं पुस्तक कॅपिटल 2013. चुकीचा पर्याय निवडायचा आहे इलेक्ट्रॉन जे थॉम्सन, प्रोटॉन, गोल्ड स्टोन, न्यूट्रॉन चॅडविक, रेडियम जॉन डाल्टन. विज्ञानमध्ये प्रश्न विचारतात त्याच्यावरती आधारित हे प्रश्न आहे. तर रेडियम जॉन डाल्टन हे चुकीचा पर्याय आहे, बाकी सर्व पर्याय बरोबर आहे. तर मग रेडियमचा शोध कोण लावला? तर मॅडम क्युरी लावला. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन जे थॉम्सन, प्रोटॉन, गोल्ड स्टीन, न्यूट्रॉन चॅडविक आणि रेडियमचा शोध मॅडम क्युरी.
भारत सरकारची खालीलपैकी कोणती योजना जी आहे नोडल एजन्सी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी काम करते? नियोजन आयोग, राष्ट्रीय नमुना पाहणी गाडगीळ समिती की कोठारी आयोग? भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी जी आहे दारिद्र्याचं मोजमाप करते? तर योग्य उत्तर आहे नियोजन आयोग। गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यग्रंथ कोणाच्या काळात रचला गेला? राजा हाल, प्रथम सतकर्णी, यज्ञेश्वरी सातकर्णी की सिमुक राजा? गाथा सप्तशती हा प्राकृत काव्यग्रंथ कोणाच्या काळात रचला गेला? तर राजा हाल, लक्षात ठेवा। तिसरे, इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? गंगाधर शास्त्री, यशवंतराव होळकर, बापू गोखले की त्र्यंबक डेंगळे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो तिसरे, इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती होता बापू गोखले। खालीलपैकी कोणता घटक ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधापैकी एक नाही? प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा, सामूहिक आरोग्य केंद्र, शासकीय नागरी रुग्णालय? तर ग्रामीणसाठी म्हटलेलं आहे तर शासकीय नागरी रुग्णालय। नागरी म्हणजे ह्या नगरातला झाला म्हणजे शहरी रुग्णालय। बाकीचे सर्व जे आहे ते ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधा केंद्र आहेत। 1936 स्थापन झालेला स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला? टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉनिकल, इंडियन ओपिनियन, बहिष्कृत भारत? स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा जो आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करते? राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, संसद? सर्वोच्च न्यायालयाचं जे की सल्लादायी कार्यक्षेत्र आहे त्याचा उपयोग कोणासाठी असतो? त्याचा उपयोग करतात राष्ट्रपती, सल्ला घेतात ते। दोन राज्यांमधील वाद हा यांच्या अधिकार क्षेत्रात येतो। कोणत्या राज्याचं उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाचं अपिलीय क्षेत्र की वरीलपैकी नाही? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्र। याच्यामध्ये दोन राज्यांमध्ये जर काही वाद असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्रामध्ये येतं, लक्षात ठेवा। आपल्या नामासमोर सातवाहनऐवजी सातकर्णी हा शब्द लावण्यास कोणी सुरुवात केली? यज्ञश्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, सातकर्णी प्रथम की सिमुख सातकर्णी? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे सातकर्णी प्रथम। माणसांमध्ये कोणत्या ग्रुपचं रक्त असलं पाहिजे की तो कोणत्याही गटाचं रक्त स्वीकारू शकेल? ए, ओ, बी की ए बी? तर ज्यांचं रक्त ए बी असतं ते कुठलंही रक्त स्वीकारू शकतात। राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारची सुरुवात कधीपासून झाली? 1991, 92, 93 की 94? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खेळांमधला सर्वोच्च पुरस्कार आहे, खेलरत्न पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 1992। एक पूर्ण अपूर्ण हे जे आत्मचरित्रपर पुस्तक आहे ते कोणत्या लेखकाचं आहे? एक पूर्ण अपूर्ण नीला सत्यनारायण, रत्नाकर मतकरी, द ग दि माडगुळकर, एस पी बालसुब्रमण्यम? एक पूर्ण अपूर्ण। तर मित्रांनो नीला सत्यनारायण हे त्याचे लेखकाचं नाव आहे। प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते? 12वे, 13वे, 14वे, 15वे? तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये पर्याय मिळू शकतात आणि त्याच्यातलं योग्य तुम्हाला निवडायला सांगू शकतात कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे। तर योग्य उत्तर आहे 13वे राष्ट्रपती। खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही? उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ? सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे। योग्य उत्तर आहे ते म्हणजे केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक। त्याचप्रमाणे महाराष्ट्रसुद्धा द्विगृही विधिमंडळ आहे परंतु केरळमध्ये नाही आहे। द्विगृही म्हणजे याच्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा। UPI भारतामध्ये 1985 सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राबविण्यास सुरुवात केली आहे। UPI खालीलपैकी कोणत्या पर्यायाचं संक्षिप्त स्वरूप आहे? युनिव्हर्सल इम्युनिझेशन प्रोग्राम, युनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम, युनायटेड इंडियन पॉलिसी? ते UPIचं जे लॉंग फॉर्म होतं आरोग्यांमध्ये ते होतं युनिव्हर्सल इम्युनिझेशन प्रोग्राम, लक्षात ठेवा। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगळकर, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक की बाळशास्त्र जांभेकर? योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। पुढच्या सेशनमध्ये अजून तुमच्यासाठी आपण 30 प्रश्न घेऊन येऊ। तरी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून ठेवा म्हणजे लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला जे आहे परीक्षेची तयारी करण्याकरिता हे तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न आम्ही उपलब्ध करून देत आहोत। याची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम जॉईन करून घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।